मुंबईकरांसाठी महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात आज बेस्टच्या कंत्राटी चालकांनी अचानकपणे कामबंद आंदोलन सुरू केले. मुंबईमधल्या काही भागामध्ये त्यामुळे बेस्टच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. विक्रोळी, कुलाबा, वडाळा, कुर्ला या डेपोंमधील वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याची माहिती आहे. आत्ताची अपडेट मनश्री पाठक आपल्याला देत आहेत. मनश्री, सकाळी शिवाजीनगर आगारात सकाळी 5:30 ते 10 या वेळेत टाटा मोटर्स कंपनीच्या कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांनी बेस्टचा पास आपल्याला मिळत नाही या कारणासाठी आणि इतरही कारणांसाठी आंदोलन केलं होतं. त्यावेळेस बेस्ट सेवा ही विस्कळीत झाली होती. मात्र आता बेस्ट सेवा ही सुरळीत झाल्या असल्याचा बेस्ट प्रशासनाचा दावा आहे. मात्र कंत्राटी बस चालकांकडून जी माहिती दिली जाते की कंत्राटदारांकडून वेळेवर पगार मिळत नसल्या कारणाने विक्रोळी, कुलाबा, वडाळा आणि कुर्ला या बस डेपोंमधनं सकाळपासून काही मोजक्याच बसेस या बाहेर पडलेल्या आहेत. एकीकडे गणेशोत्सवानिमित्त गणपतींचे देखावे बाहेर बघायला जाणाऱ्यांची गर्दी खूप मोठी आहे, त्यामुळे मुंबईकर सणासुदीच्या दिवसात सुट्ट्यांच्या दिवसात हे मुंबईत फिरायला बाहेर पडतायत. त्यामुळे सणासुदीच्या काळातच बेस्ट कर्मचारी आणि त्यातही बेस्टचे कंत्राटी कर्मचारी यांची वारंवार आंदोलन होत असल्यामुळे आता गणेश भक्तांचे मोठे हाल होत आहेत. मनश्री, धन्यवाद माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.